दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड बाय अनघा ब्यूटी क्लिनिक। डिट्टी केदार परिसर के अनुशक्ति नगर में एक शादी के घर में तृतीय पंथी समुदाय के कुछ लोगों द्वारा मारपीट और तोड़फोड़ करने की घटना सामने आई है। बताया जा रहा है कि शादी के पहले दिन 7 से 8 तृतीय पंथियों ने घर में आकर 10,000 रुपए की मांग की और ध्यान न देने पर कपड़े निकालकर मारपीट की। साथ ही पुलिस स्टेशन में जाने पर 500 तृतीय पंथी द्वारा जमाव करने की धमकी दी गई, ऐसी जानकारी पीड़ित महिला और भूले के पिता ने दी है। नागपुर में कुछ माह पूर्व MIDC परिसर में तृतीय पंथी द्वारा घर में तोड़फोड़ और फिर MIDC पुलिस स्टेशन के सामने हंगामा करने की घटना सामने आई थी, जिसमें घर का कीमती सामान तृतीय पंथी द्वारा तोड़फोड़ किए जाने की घटना हुई थी। गिट्टीकदान के अनुशक्ति नगर में भी इसी तरह की एक घटना सामने आई है, जिसमें तृतीय पंथी समुदाय के 7 से 8 लोगों ने घर में घुसकर पहले तो मंगती के तौर पर 10 से 20,000 रुपये पैसों की मांग की। दूल्हे के परिजनों द्वारा मांग पर ध्यान न देने पर पहले हंगामा किया गया, फिर घर के कीमती सामान को नुकसान पहुंचा गया। बाद में सबके सामने कपड़े निकालकर प्रदर्शन कर घर के पुरुषों को डराया गया, ऐसी जानकारी दूल्हे की मां ने दी है। आम्ही आमच्या मुलाचं लग्न आहे उद्याला, त्याच्यामुळे आम्ही इथे आंघोळीचा कार्यक्रम झाला, घरात गेलो, घरात काही जण येऊनच राहिले होते, त्याच्यानंतर ते लोक आले आम्ही त्यांच्याशी काहीच नाही बोललो, आम्ही घरात गेलो। घरात गेल्यानंतर आम्ही आमच्या ह्याच्यात लागलो, आम्हाला असं वाटलं यांना यांच्याशी बोलू, काय पाहिजे ते यांना देऊ कमी प्रमाणात। ते लोक म्हणत होते आम्हाला 10-12 हजार रुपये पाहिजे, आम्ही त्याला एवढे मोठे पैसे कसे द्यायचे बा, म्हणून आम्ही काहीच न बोलता सर्वजण चूप राहिलो। चूप राहिल्यानंतर त्यांनी काय केलं, एकदम तो मुलगा होता मोठा, त्याच्या अंगावर गेले, त्याला मारलं, त्याचा मोबाईल घेसकला फेकला। दुल्हे की माँ का गई म्हणते, मी तिथे होतीच, मला केस पकडून ओढलं असं, पाडूनही दिलं आणि फरफटत चांगल्या दारापर्यंत आणलं, मग बाकीचे सर्व धावले आणि मला सोडवलं। घटना के बाद तृतीय पंथी यही नहीं रुके, उन्होंने दूल्हे की मां को भी केश खींच कर पहले तो घसीटा, बाद में जमीन पर पटक कर घुसे और लातों से मारपीट की। इस घटना से शादी के घर के सभी लोग और रिश्तेदार खौफजदा है। इनका कहना है कि इस तरह का आतंक उन्होंने कभी नहीं देखा। उन्होंने इस मामले में की शिकायत गिट्टीकदान पुलिस स्टेशन में भी की है। अब देखना यह है कि गिट्टीकदान पुलिस इन तृतीय पंथी समुदाय के 7 से 8 आरोपियों पर क्या कार्रवाई करती है। काल ते तृतीयपंथी लोक येऊन गेले आमच्याकडे, हम कल आएंगे मध्ये आणि हे नंबर वगैरे लिहून गेले त्या आमच्या दारावर, त्यांचे काय असतात ते, तर ते पुन्हा आज आले। त्यांनी मग आम्हाला पैशाची मागणी केली, तुम्हाला या शादी आहे 10,000 देऊ, 21,000 देऊ। हे 8-9 लोक होते, 2 ॲटोमध्ये आले। मग आम्ही लोक त्यांच्याशी काही जास्त कोणी बोलायला तयार नव्हतं, त्याच्यामुळे ते म्हणे ते चिडले आमच्यावर आणि त्यांनी एकदम घरामध्ये येऊन घुसून तोडफोड ते बोट फेकला, ते बक्षे होते याचे काय म्हणतात त्याला हे साऊंड सर्व्हिसचे ते फेकले आणि ते दुल्हे की माँ का आहे, दुल्हे की माँ का आहे म्हणून तिला ओढलं आणि तिला पण मारलं। असं करून तिने बाकीच्या बायांवर बी मारायला सुरुवात केली। त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं का तुम्ही मारू नका बा, तुम्हाला काय पाहिजे तुम्ही सविस्तर सांगा, पण ते काही नाही, तुम्ही ऐसा की यान वैसा। त्याच्यानंतर ते कपडे काढायला लागले अंगावरचे, असं करून ते माणसं आम्ही जेंट्स लोक आम्ही आत चाललं गेलो, त्याच्या शिव्या त्या गंद्या शिव्या आणि ते पोलीस मे फोन करो किसको फोन करना ये करना है, तर ते आम्ही त्यांचा फोटो काढण्याचे प्रयत्न, त्याच्या शिव्या त्या गंद्या शिव्या आणि ते पोलीस मे फोन करो किसको फोन करना ये करना है, तर ते आम्ही त्यांचा फोटो काढण्याचे प्रयत्न केले। तेव्हा ते चिडले आणि हातचा फोन घेतला, मुलाच्या हातचा फोन विसकला आणि त्यांनी असा फेकून दिला। त्याच्यानंतर त्याला त्या मारायला लागल्या 3-4 जणी ते तृतीयपंथी लोक, आणि नंतर मग ते असे मारत ते खुर्च्या बिरच्या अस्ताव्यस्त केल्या, इकडे तिकडे फेकल्या, काही खुर्च्या तुटल्या। त्याचे पोलीस आले तेव्हा हे सगळं अस्ताव्यस्तच पडलं होतं, त्यांनी पंचनामा वगैरे सारखं केलं आणि त्यांनी ऑलरेडी ते पूर्ण पाहिलं। त्याच्यानंतर आता सध्या आम्ही या खुर्च्या वगैरे सगळं आवराआवर केलं आणि ते आता आम्ही बसलो होतो, मुलगा पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे, ते म्हणे तुम्ही सविस्तर रिपोर्ट द्या म्हणजे कंप्लेंट करा, त्याच्यानंतर आम्ही त्यांना कारवाई करतो। तर आम्ही त्यांचे फोटो वगैरे काढले होते आमच्या मोबाईलमध्ये, ते फोटो वगैरे सगळे आम्ही पोलीस स्टेशनला दिले। घेतला
दोन तीन लोकांना महिला लोकांना हा आणि जर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा जर प्रयत्न केला तर आम्ही 500 लोकांची गँग घेऊन उद्या तुमच्या घरावर येतो, तुम्ही काय करता तर आम्ही पाहून घेऊ असं आम्हाला धमक्या देऊन गेले. त्याच्यामुळे आमच्या घरी आता थोडं भीतीचं वातावरण आहे. पोलिसांकडे पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावं, कारण की ते सरळ सरळ धमक्या देऊन गेले की बा आम्ही 500 नाही पूर्ण नागपूरचा आम्ही तृतीयपंथी जमा करून आम्ही तुमच्या घरावर मोर्चा आणू, असं करू तसं करू. आमचा काही गुन्हा नसताना, कारण की आमच्या घरावर ते चालूनच झाल्यासारखे झाले होते. बड़ी पुरानी परंपरा है कि तृतीयपंथी समाज के लोग शादी, बच्चों होने वाले घर या किसी शुभ कार्य वाले घर में जाकर नेक के तौर पर कुछ पैसे मांगते हैं, जिससे यह समाज अपना पालन पोषण कर लोगों के खुशियों में भी शामिल होता था. मगर कुछ सालों से यह परंपरा ने एक अलग ही रूप ले लिया है. तृतीयपंथी समुदाय के लोग नेक मांगते हैं या वसूली करती है, ऐसा सवाल लोगों को पड़ने लगा है. नागपुर में भी इन जैसी 3 से 4 घटनाएं सामने आई हैं, जिससे लोगों के बीच तृतीयपंथी समुदाय के खिलाफ डर बढ़ रहा है. जरूरत है कि तृतीयपंथी समुदाय के गुरु लोगों ने अपने समुदाय के लोगों से, सामान्य लोगों से इस तरह का व्यवहार करने से रोकना चाहिए, ताकि समाज में तृतीयपंथी समुदाय का सम्मान बना रहे. प्रकाश शुंकलवार की स्पेशल रिपोर्ट.